नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं गौरी स्कूल जर्नीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपासाची एक स्पेशल रेसिपी, ती म्हणजे पोटॅटो रोस्टी। पोटॅटो रोस्टी हा जो प्रकार आहे तो झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारा उपासासाठीचा हा एक पदार्थ आहे। चला तर मग रेसिपी ही आपण सुरू करूया। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पोटॅटो रोस्टी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। इथे मी दोन असे मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। पोटॅटो रोस्टी हा उपासाला चालणारा आणि झटपट होणारा प्रकार आहे। चला तर मग रेसिपी ही आपण सुरू करूया। सर्वप्रथम हे जे दोन बटाटे मी घेतले आहे त्याची साल मी काढून घेत आहे। बटाट्याची ही अशी साल काढल्यानंतर एका किसणीवरती मी हा बटाटा असा छान खिसून घेणार आहे। जो बटाटा आहे तो मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे। तो जो बटाट्याचा किस आहे तो मी इथे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे। यामध्ये मी हे बटाटे आहेत, बटाट्याचं जे आपण केलेला चुरा आहे तो मी ह्याच्यामध्ये स्वच्छ असा धुवून हा अशा पद्धतीने पिळून घेत आहे, जेणेकरून काय होईल यातलं स्टार्च जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल। मिश्रणामध्ये मी चवीप्रमाणे मीठ मी घालत आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी यामध्ये काही चिली फ्लेक्स हे घालत आहे। पोटॅटो रोस्टी बनवताना थोडंसं चिली फ्लेक्स मी यामध्ये घालत आहे की जेणेकरून काय होणार आहे की या बटाट्याला एक थोडासा तिखटपणा पोटॅटो रोस्टीला हा येईल। आणि तुम्हाला जर कितपत तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्सचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। चिली फ्लेक्सचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। थोडंसं उपासासाठी मी चवदार असं व्हावं यासाठी मी एक जरा जास्तच मी ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घातलेले आहेत। हे पहा अशा प्रकारे पॅनमध्ये मी थोडंसं तूप हे असं पसरवून घेते आहे। थोडं तूप मी हे गरम करायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे। हे पहा संपूर्ण पॅनला हे तूप लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित। आता हळूहळू मी यामध्ये हे हातानेच असे हे ते पोटॅटो रोस्टी टाकायला सुरुवात करते आहे। बारीक गॅसवरती मी हे पोटॅटो रोस्टी छान शिजून देत आहे। आता मी एक ग्लास लिडनी कवर केलेला आहे जेणेकरून हे पोटॅटो रोस्टी जे आहे ते व्यवस्थित शिजेल। यासाठी ते मी कडीनी थोडंसं साजूक तूप सोडत आहे जेणेकरून हे व्यवस्थित छान शिजेल। यासाठी पुन्हा झाकण लावून मी व्यवस्थित शिजू देत आहे। आता हे आपलं मिश्रण एका साईडने व्यवस्थित शिजून तयार झालं आहे का नाही ते चेक करूया। आता दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित हे छान शिजू द्यायचं आहे। आता आपण चेक करूया आपलं पोटॅटो रोस्टी तयार आहे का। हे पहा इथे हे आपलं असं पोटॅटो रोस्टी हे तयार झालेलं आहे। मी आता हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर हे पहा इथे हे आपलं असं पोटॅटो रोस्टी उपासाला चालणारं हे तयार झालेलं आहे। आणि हे पोटॅटो रोस्टी जे आहे ते तुम्ही उपासाला खाऊ शकता। त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आहे आणि मिठाचं प्रमाण आहे त्यामुळे झटपट तयार होणारं उपासासाठी असा हा एक सोपा पदार्थ आहे पोटॅटो रोस्टी। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा। माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।